नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहात खेकड्याचा भरीत. ॲक्च्युली फर्स्ट टाइम आपण रस्सा केला होता खेकड्याचा, आता भरीत करणार आहोत. चला मग स्टार्ट. आता मी खेकडी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि अशा प्रकारे त्यांना कट करून घेतली आहे. तिथे एक वाटी खोबरा घेतला आहे, एक वाटी सणाचं पीठ घेतलं आहे, एक वाटी तेल आहे. ॲक्च्युली तेल जास्त लागतो, ते थोडं फ्राय करून घ्यायचं असतं वाटण. हे आपल्याला आता सगळं वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटण वाटून घेतलं आहे, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला जसं लाल तिखट हवं तसं टाकायचं. मी 2 चमचे टाकले हिंग, गरम मसाला, हळद, धना पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याच्यामध्ये आपण जो चण्याचं पीठ घेतलंय तो हळूहळू टाकत घ्यायचं, थोडं थोडं थोडं. तसं बुट्टी नाही ठेवायची, व्यवस्थित फेटून घ्यायचं. अर्धी वाटी घेतलंय, पण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. थोडं जास्त टाकायचं, ॲक्च्युली खेकड्याला पण लागेल ना. मग मिक्स करून घ्यायचं. अर्धा टेबलस्पून थोडस असं काळपट होईपर्यंत काय करून घ्यायचं. चण्याचं पीठ असल्यामुळे ते खाली लागू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित सगळं न लावतो काय करून घ्यायचं आहे. मी धागा घेतला आहे, त्याच्याने बांधून घ्यायचं. फ्राय होतं ना एकदा, बघू शकता कसं भरलं.
आपण तेच पातेलं गॅसवर ठेवलं आहे, ज्याच्यात आपण वाटण फ्राय करून घेतलेलं. आता आपल्याला तेल उचलून घ्यायचं परत. आंबे पण टाकायचे, छान लागतात. आता आपल्याला ना दोन्ही साईडून पलटून घ्यायचं. आपली भरलेली खिचडी तयार झाली आहे. आता छान झालं असं दिसत आहे. सुंदर करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.